लाईव्ह शोध सत्य बातमीचा। नमस्कार, महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। मी सुधा, या बातमीचे प्रायोजक आहेत श्री घणोबा डेव्हलपर्स। केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कायदा मंजूर केला, याच्या विरोधामध्ये दिल्लीमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलंय। या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष संजय जगताप नेतृत्वाखाली शिरूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वैभव शेठ यादव यांनी सर्व पदाधिकाऱ्यांबरोबर घेऊन तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने केली आहेत आणि तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलेत। यावेळी शहर अध्यक्ष किरण आंबेकर, अजिम सय्यद, सेवा दलाचे अध्यक्ष अशोक भुजबळ, ज्योती हांडे, कल्पना पुंडे, आनंदे ताई, आजमत पठाण आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांसह तालुका काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते। आज शेतकऱ्याविरोधात जो दिल्लीमध्ये भाजप सरकारने जो चुकीचा निर्णय घेतलेला आहे त्याविरोधात शिरूर तालुका काँग्रेसच्या वतीने तहसीलदाराला निवेदन देण्यात आले। महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष सन्माननीय महसूल मंत्री आदरणीय बाळासाहेबजी थोरात साहेब, पुणे जिल्ह्याचे आदरणीय काँग्रेसचे अध्यक्ष संजयजी जगताप साहेब व महेशबापू ढमडरे यांच्या नेतृत्वाखाली व पर्यावरणचे अध्यक्ष आदरणीय उमेशराव असतील, आदरणीय अशोकराव भुजबळ असतील, वडानसर असतील आणि सर्व शिरूर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने तो दिल्लीमध्ये जो भाजपने चुकीचा निर्णय घेतलेला आहे शेतकऱ्याविरोधात, ते बिल पास चुकीचं केलेलं आहे, त्याबद्दल आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने भाजप सरकारचा पूर्ण शिरूर तालुक्याचा निषेध करतो। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज लाईव्ह चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।